अखेर सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून मंगळवारी सायंकाळी पाणी सोडण्यात आलं. हे पाणी औस बंधाऱ्यात दाखल होईपर्यंत शहरातील पाणी पुरवठा हा विस्कळीतच राहण्याची चिन्हे आहेत. उजनी धरणात पुरेसा पाणी साठा असताना शहरासाठी पाणी सोडण्याचं नियोजन नसल्यानं सोलापूरवर पाणी टंचाईचं सावट निर्माण झालं होतं. औस बंधारा कोरडा ठणठणीत पडल्यावरही पाणी सोडण्याविषयीचं कुठलंही नियोजन नव्हतं. दरम्यान मंगळवारी सायंकाळी उजनी धरणातून भीमा नदी पात्रात सोलापूर शहरासाठी 600 क्युसेक्सनं पाणी सोडण्यात आलं. पाण्याचा वेग वाढवत तो 8000 क्युसेक्सवर नेण्यात येणार आहे. आता हे पाणी औस बंधाऱ्यात पोहोचण्यास 10 दिवसांचा कालावधी लागेल. दरम्यान शहराची पाण्याची गरज ओळखून उजनी धरणातून पाणी सोडण्यात आल्याची माहिती सभागृह नेते संजय कोळी यांनी दिली. आज पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे सोलापूर महानगरपालिका आणि सोलापूर शहरात लोकांच्या समस्यासाठी जे पाणी आपल्याकडे कम झालेलं आहे किंवा 3 दिवसाआड पाणी या ठिकाणी आता सोलापूर शहरात मिळत आहे, परंतु ह्या 2-4 दिवसामध्ये पेपरातून किंवा टीव्हीच्या माध्यमातून सोलापूर शहरास पाणीपुरवठा ह्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत पाणी कम पडू देणार नाही असं पालकमंत्र्यांचं विधान सांगितलं होते. त्याप्रमाणे आज गाळमोर या ह्याच्यातून 600 क्युसेक्स पाणी या ठिकाणी सोडण्यात आलेले आहे आणि सोलापूर शहरात 5 ते 7 दिवसात या ठिकाणी आपल्या औस बंधाऱ्यामध्ये हे पाणी या ठिकाणी येणार आहे. आणि जे आता आपण 3 दिवसाला या ठिकाणी पाणी पुरवठा होत आहे ते त्याच पद्धतीने पाणी पुरवठा या ठिकाणी करण्यात येईल. उजनी धरण मायनसमध्ये असल्यानं गाळमोरीतून पाणी सोडण्यात येत आहे. नदी पात्रात 41 क्युसेक्सनं पाणी वाहत आहे. पाणी पोहोचण्याचा कालावधी पाहता शहराचा पाणीपुरवठा हा विस्कळीतच राहणार हे स्पष्ट होतं.